महायुतीनं एकाच दिवशी राज्यात घटक पक्षांचे मनोमिलन वेळावे घेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बीडमधल्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत गोडवा कायम राहू दे असं वक्तव्य केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या मनोमिलनाचा श्रीगणेशा बीडमध्ये करण्यात आला. 25 मंत्र्यांसह आणि 52 प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मनोमिलनाचं चित्र चांगल्या प्रकारे बघायला मिळालं. मात्र मेळावा सुरू होण्याच्या आधी गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली, कारण व्यासपीठावरील बॅनरवर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटोच नव्हता. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून त्यांचा रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं, पण त्यानंतर तातडीनं बॅनर बदलण्यात आले. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोलाच्या शुभेच्छाही दिल्या. ग्रामपंचायतीला आपण आपल्या पक्षाशी समन्वय साधण्यामध्ये कमी पडत असू, तर लोकसभेसारख्या निवडणुकीला जिल्हाभरामध्ये विविध पक्षांशी समन्वय साधणं हे थोडस कठीण काम आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी 2024 मध्ये देशातल्या अभूतपूर्व विजयाकरता आपण एकत्रित आलो आहोत असं वक्तव्य केलं. महायुतीला आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन करत निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचनाही मुंडेंनी केल्या. हे उझं मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या, पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे, एवढा ऐतिहासिक विजय. लोकसभा निवडणुकांचं आव्हान लक्षात घेऊन शिवसेना, अजित पवार गट आणि भाजपनं मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. मात्र राज्य पातळीवर नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये सगळं काही आलबेलंय असं मुळीच नाही. आता तिळगुळाचा हा गोडवा लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील का हे लवकरच स्पष्ट होईल. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.